नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्याप्रसारक समाज के टी एच एम महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग मी डॉक्टर मीनाक्षी नेमसे विद्यार्थी मित्रांनो आपण वित्तीय प्रणाली किंवा वित्तीय व्यवस्था वन म्हणजेच पेपर जी टू ह्या विषयाच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख किंवा सिलेबस बघितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपलं पहिलं प्रकरण जे आहे भारतीय वित्तीय व्यवस्था म्हणजेच इंडियन फायनान्शियल सिस्टीम हे प्रकरण जे आहे ते चालू करत आहोत आज आपण बघणार आहोत भारतीय वित्त व्यवस्थेचा अर्थ व स्वरूप म्हणजेच मिनिंग अँड नेचर ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टम विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही देशाचा विकास जो आहे तो त्या देशाच्या वित्तीय प्रणालीवर किंवा वित्तीय व्यवस्थेवर अवलंबून असतो इव्हन कोणताच देश जो आहे तो त्यांच्या विकासाची कल्पना जी आहे ती वित्तीय व्यवस्थेशिवाय करूच शकत नाही मग ज्या देशाची वित्तीय प्रणाली अत्यंत अभ्यासू असेल काटेकोर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियंत्रित असेल तोच देश जो आहे तो विकासाच्या मार्गावर पुढे पुढे कोणत्याही अर्थव्यवस्थेला गतिमान करायचं असेल किंवा त्या अर्थव्यवस्थेला सतत पुढे न्यायचं असेल तर त्या अर्थव्यवस्थांसाठी वित्तीय प्रणाली ही एक दीपस्तंभच ठरते किंवा दीपस्तंभच असते मग विद्यार्थी मित्रांनो वित्त हा शब्द जो आहे तो आपण बऱ्याचदा ऐकतो मग वित्त या शब्दाला इंग्लिशमध्ये फायनान्स किंवा फिनान्स असं म्हटलं जातं महा महाफिनान्स जो शब्द आहे हा मूळ लॅटिन भाषेतील फिनिस या शब्दापासून तयार झालेला आहे मग दैनंदिन आर्थिक व्यवहार पार पाडणे व देवाणघेवाण प्रक्रियेत वित्त हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे आपण सगळेच जाणतो देशातील सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये वित्त हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो विद्यार्थी मित्रांनो वित्त हा शब्द जो आहे तो सर्वसाधारणपणे पैसा ह्याच अर्थाने विचार विचारात घेतला जातो मग वित्त या शब्दाचा अर्थ पैसा नसून एक विशेष प्रक्रियेमध्ये दे, देशातील आर्थिक उत्पन्नाची साधने असा आहे तर प्रणाली हा शब्द जो आहे तो देशातील आर्थिक देवाणघेवाण आर्थिक बाजार प्रथा मध्यस्थ किंवा माध्यम या अर्थाने घेतला जातो मग वित्तीय व प्रणाली या दोन शब्दांचे एकत्रीकरण होऊन सर्वसाधारणपणे वित्तीय बाजार वित्तीय मध्यस्थ आणि वित्तीय साधने यांची मिळून ही पद्धती तयार होते किंवा अगदी सोप्या भाषेत वित्तीय प्रणालीचा अर्थ सांगायचा झाला तर आपण असं सांगू शकतो की अगोदरच ठरविलेले हेतू किंवा ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र काम करणाऱ्या आंतरसंबंधित सेवांचा तो एक संघ आहे देशातील एकूण वित्तीय संसाधनांचा पर्याप्त वापर कसा होईल किंवा कार्यक्षम वापर कसा होईल उत्पादक कामासाठी वित्तीय साधन संपत्ती कशी उपलब्ध होईल या विविध दृष्टिकोनातून वित्तीय व्यवस्था विद्यार्थी मित्रांनो कार्य करत असते मग काही अर्थशास्त्रज्ञांनी वित्तीय व्यवस्थेच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या आपण बघूया रॉबिन्सन्स यांनी केलेली व्याख्या आहे वित्त प्रणालीचे प्राथमिक कार्य म्हणजे नवीन संपत्ती निर्माण करण्यासाठी बचत आणि गुंतवणुकीचा समन्वय साधने आणि आर्थिक संसाधनांच्या संरचनेत समायोजन करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे होय त्यानंतर आपण ख्रिस्ती यांची व्याख्या बघूया किंमत पातळी बदलल्यानंतर अर्थव्यवस्थेतील संसाधनांच्या संपूर्ण संभाव्य वापरास प्रोत्साहन देणारी यंत्रणा म्हणजे वित्तीय प्रणाली होय विद्यार्थी मित्रांनो आपण रॉबिन्सन्स आणि ख्रिस्ती ह्या दोघांच्या ज्या व्याख्या बघितलेल्या आहेत त्यांच्या या व्याख्यांवरून आपल्याला लक्षात येतं की वित्तीय प्रणाली म्हणजे वित्तीय संस्था बाजार आणि सेवा यांचे एकत्रित रूप असून या माध्यमातून आर्थिक विकास हा उद्देश किंवा फक्त हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अर्थव्यवस्थेतील वित्त जे आहे ते योग्य मार्गाने प्रवाहित विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक हे जे दोन घटक आहे हे त्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर परिणाम करत असतात त्याच अनुषंगाने मग भारतीय वित्तीय व्यवस्थेचं जर स्वरूप बघायचं ठरलं तर आपण असं सांगू शकतो की भारतीय अर्थव्यव भारतीय वित्त व्यवस्था जी आहे ती अर्धविकसित वित्तीय व्यवस्था आहे म्हणजेच काय की आपण जर भारतीय वित्त व्यवस्थेचा विकसित देशांशी जर तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय वित्त व्यवस्था अजूनही बऱ्याच क्षेत्रांमध्ये मागासलेली आहे आणि विशेषतः बघायचं झालं तर भारतीय वित्त व्यवस्थेमधल्या नाणे बाजार आणि त्यामध्ये असंघटित नाणे बाजाराचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे मग नाणे बाजार आणि भांडवल बाजार या दोनही बाजारांमध्ये उपलब्ध जी साधने आहेत ती देखील मर्यादित आहे म्हणून आपण सांगू शकतो की अर्धविकसित वित्तीय व्यवस्था हे भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप आहे त्यानंतर पुढे जाऊन आपण असंही सांगू शकतो की भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते बाजाराधिष्ठित वित्त व्यवस्था आहे म्हणजेच काय की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एकोणावीसशे एक ला आपण जे आहे ते एलपीजी जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि एल पी जी स्वीकारल्यानंतर आर्थिक सुधारणा जे आहे त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल जे आहे ते आपल्याला होताना दिसत आहे मग आर्थिक सुधारणांपूर्वी देशाची वित्त व्यवस्था जी आहे ती शासन नियंत्रित व्यवस्था म्हणून कार्यरत होती त्यानंतरच्या काळात मात्र देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये खाजगी गुंतवणूक जी आहे तिला परवानगी देण्यात आली आणि त्याचमुळे देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये स्पर्धा जी आहे ती वाढीस लागलेली दिसून येते मग मुक्त बाजार धोरणांचा अवलंब केल्याने भारतीय वित्त व्यवस्थेचे शासन नियंत्रित स्वरूप जे आहेत त्यात बदल होऊन ती बाजाराधिष्ठित झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल की वित्त व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते मर्यादित वित्त साधने आहेत किंवा मर्यादित वित्तीय साधने आहेत आता विद्यार्थी मित्रांनो वित्तीय साधनांचा जर विचार केला तर त्यात कर्जरोखे ठेवी म्युच्युअल फंड विमा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज रोखे असतील कोषागार पत्रे व्यापारी पत्रे ठेव प्रमाणपत्रे इत्यादींचा समावेश होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय वित्त व्यवस्थेचा विचार केला तर ही जी वित्तीय साधने आहे ही विशिष्ट वर्गासाठीच मर्यादित आहेत त्यानंतर आपल्याला सांगता येईल की भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते नियंत्रित आहेत म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो भारतीय वित्त व्यवस्थेचं वित्त व्यवस्था जी आहे ती मध्यवर्ती बँक आणि शासन वित्त मंत्रालय या दोन्ही नियंत्रक संस्थांमार्फत जी आहे ती नियंत्रित केली जाते मग ह्या वित्तीय संस्थांचा वार्षिक हिशेब तपासणी असेल पर्यवेक्षण असेल परीक्षण असेल व दंडात्मक कार्यवाही असेल हे सगळं मध्यवर्ती बँक व तिच्या प्रतिनिधी संस्थांमार्फत केलं जातं म्हणून आपण सांगू शकतो की ते तिचं स्वरूप जे आहे ते नियंत्रित आहेत विद्यार्थी मित्रांनो भारतीय वित्त व्यवस्थेच स्वरूप जे आहे ते वित्तीय मध्यस्थ म्हणून देखील आहे आता वित्त व्यवस्थेचा जर विचार केला तर बचतदार किंवा बचत करणारा घटक आणि गुंतवणूक करणारे घटक किंवा गुंतवणूकदार या दोनही घटकांना एकत्र आणण्याचं कार्य जे आहे ते या वित्तीय व्यवस्थेत मध्यस्थ संस्थांमुळे सहज शक्य झालेलं आहे किंवा मध्यस्थ संस्थांमुळे ते शक्य होत आहे आणि त्याचमुळे किंवा ह्या मध्यस्थ संस्थांमुळेच बचतीचा महत्तम दर गाठणं ही वित्तीय मध्यस्थ संस्थांमुळे सहज शक्य शक्य झालेला आहे मग एकंदरीत देशातील वित्तीय संस्था गुंतवणूकदार आणि बचतदार यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करतात त्यानंतर पुढचा पॉईंट सांगायचा झाला तर आपण असं सांगू शकतो भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते विविध घटक स्वरूपाचं आहे किंवा विविधीकृत सहभागी घटक आहे मग भारतीय वित्त व्यवस्थेचा जर विचार केला तर त्यात बँका वित्तीय संस्था म्युच्युअल फंड भाग दलाल उपदलाल आणि याशिवाय जर पुढे जाऊन सांगायचं झालं तर या वित्तीय सेवा क्षेत्रातील व्यवहारात प्रत्यक्ष सहभागी नसणारे अशा व्यवहारांना ठरणाऱ्या अनेक मध्यस्थ किंवा सल्लागार सल्लागार असतील भाग विमा दलाल यांचाही समावेश होतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते संस्थात्मक स्वरूप आहे मग आपण अगोदरच अगोदरच्या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे की भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते विविधीकृत सहभागी घटक आहे किंवा वित्त व्यवस्थेमध्ये विविध सहभागी घटक आहे त्याच अनुषंगाने वित्तीय सेवा क्षेत्राचे विविधीकृत स्वरूप यामुळे वित्तीय सेवा पुरविणाऱ्या विविध संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे सरकारी खाजगी सहकारी व विदेशी अशा विविध स्वरूपाच्या वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांवर नियंत्रण आणि समन्वय साधण्याचं काम जे आहे ते मध्यवर्ती बँकेमार्फत पार पाडलं जातं आणि विद्यार्थी मित्रांनो आपला शेवटचा पॉईंट सांगता येईल इथे की आधुनिक वित्त सेवा साधने हे भारतीय वित्त व्यवस्थेचं महत्त्वाचं स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो जसा जसा अर्थव्यवस्थेचा विकास होत गेला तसं तसं भारतीय वित्त व्यवस्था जी आहे तिच्यामध्ये सुधारणा होत गेलेली आहे आणि आज जर आपण बघितलं तर भारतीय वित्त व्यवस्थेमध्ये ज्या बँका आहे वित्तीय संस्था आहे बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहे त्या त्यांच्या ग्राहकांना किंवा ठेवीदारांना ज्या सेवा पुरवता आहेत त्या सर्व सेवा ज्या आहेत त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून did i hit